जे कधीही इतिहासात घडलं नाही, राज्याचे एक मंत्री जेल मध्ये आहेत आणि तरीही त्यांनी राजीनामा दिलेला नाही, अद्यापही मंत्र्याचा राजीनामा नाही असं भारताच्या इतिहासात कुठे घडलेलं नाही। दाऊद सोबत व्यवहार केल्याचा आरोप आहे अध्यक्ष महोदय, हसीना पारकरला पैसे दिल्याचा आरोप आहे अध्यक्ष महोदय, या मुंबईचे जे बॉम्बस्फोट झाले अध्यक्ष महोदय, त्या बॉम्बस्फोटाच्या आरोपींसोबत व्यवहार करून आणि अध्यक्ष महोदय हसीना पारकरला पैसे देऊन या ठिकाणी अध्यक्ष महोदय ज्या प्रकारे हे काम झालेलं आहे त्याकरता त्यांना अटक करण्यात आलेली आहे। आमची अपेक्षा माननीय मुख्यमंत्र्यांकडनं आहे, माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी हिंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जर असते तर अध्यक्ष महोदय एका मिनिटात त्यांना या ठिकाणी काढून टाकलं असतं, कारण मुंबई सोबत गद्दारी केली आहे। दाऊदच्या बहिणीला पैसे देणं म्हणजे त्याच्यानंतर झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये जे लोक या ठिकाणी सामील आहेत अध्यक्ष महोदय, अशा लोकांना या ठिकाणी मदत करण्यासारखं आहे। काल आम्ही ठरवलं होतं, आम्ही काश्मीर फाईल पाहायला गेलो होतो, काय अडचण आहे तुम्हाला? आम्ही गेलो होतो, आम्हाला आम्ही गेलो होतो, आम्ही गेलो होतो, तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही बाहेर मांडा, आम्ही गेलो होतो, डंक्याच्या चोटवर गेलो। किमान 20 जिल्ह्यातले मी आपल्याला अशा प्रकारचे पुरावे देईन 20 जिल्ह्यात की पोलिसांचं डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट आहे आणि महसूल यंत्रणेचे डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट आहे, पुरावे देईन 20 जिल्ह्यातले किमान। तर आज सगळ्यात मोठा माफिया जिल्ह्या जिल्ह्यातला हा वाळू माफिया आहे आणि त्याला थेट संरक्षण पोलिसांचं आहे, आणि पोलीस सांगतात की आम्ही यातनं पैसे नाही कमवायचे तर कशातनं कमवायचे। मग वरच्या सभागृहाचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरुद्ध बँकेने तक्रार केलेली नाही, सहकार विभागाने तक्रार केलेली नाही, सुमोटो पोलीस विभागाने त्या ठिकाणी FIR दाखल केला, ते कसा केला? सुमोटो केलाय। त्यामुळे दोन न्याय आहेत का? सरकार पक्षाकरता वेगळा न्याय आणि विरोधी पक्षाकरता वेगळा न्याय आहे का? केवळ टीका आरोप टोमणे याच्या पलीकडे या सरकारच्या माध्यमातून काहीच होताना दिसत नाही। आणि म्हणून कविवर्य विंदा करंदीकर असं म्हणतात, सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते तेच ते, माकड छाप दंतमंजन, तोच चहा तेच रंजन, तीच गाणी तेच तराणे, तेच मूर्ख तेच शहाणे, सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते तेच ते, खानावळीही बदलून पाहिल्या कारण जीभ बदलणं शक्य नव्हतं, काकूपासून ताजमहाल सगळीकडे सारखेच हाल, नरम मसाला गरम मसाला तोच तो भाजीपाला, तीच ती खवट चटणी तेच ते आंबट सार, सुख थोडे आणि दुःख पार, अशा प्रकारची अवस्था अध्यक्ष महोदय या सरकारची आपल्याला पाहायला मिळते। आम्ही जे म्हणू तेच खरं आहे, अशा प्रकारे किंवा आमचा कारभार उत्तमच चाललेला आहे अशी जी भावना या सरकारला आलेली आहे त्या संदर्भात ते असं म्हणतात, तुम चाहो तबेलो को बाजार कह दो, तुम चाहो पतझड़ों को बाहर कह दो, तुम्हारा ही राज है अभी यहां पर, तुम चाहो तो स्कूटर को कार कह दो। छुट्टी का दिन बीतने लगा यहीं पर, अपने दफ्तर को तुम घर बार कह दो, इसी पर मिलने लगी अब हर खबर, अपने मोबाइल को अखबार कह दो। तुम्हारी इस सहूलियत भरी जिंदगी में मुसीबत खड़ी करे उसे सरकार कह दो, तुम्हारी सहूलियत भरी जिंदगी में मुसीबत खड़ी करे उसे सरकार कह दो, फर्जी डिग्रियां खूब ले ली अब लोगों ने, तुम चाहो तो पढ़े लिखों को गवार कह दो। मगरवाड़ी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर इथे सूरज जाधव नावाचा एक शेतकरी, 4 मार्च रोजी या सूरज जाधवने अध्यक्ष महोदय फेसबुक लाईव्ह केलं आणि फेसबुक लाईव्ह करत त्यांनी त्या ठिकाणी गोळ्या खाऊन अध्यक्ष महोदय आत्महत्या केली, अत्यंत भयानक। त्यांची बोललो मी, स्वतः चर्चा केली, त्यांनी सांगितलं अध्यक्ष महोदय की अक्षरशः त्यावेळेस पाणी द्यायची वेळ आहे अशा काळामध्ये त्याचा शेतीपंपाचं कनेक्शन हे अध्यक्ष महोदय कापण्यात आलं। अध्यक्ष महोदय ज्या प्रकारे सुलतानी पद्धतीनं या ठिकाणी शेती पंपाची वीज कापली जाते आहे, एक सूरज जाधव अध्यक्ष महोदय आज पाहायला मिळतोय, अनेक सूरज जाधव सरकार तयार करतात अध्यक्ष महोदय। या राज्यामध्ये
शेतकऱ्यांना फेसबुक लाइव करून आत्महत्या करण्याची वेळ ही सरकारमुळे येते आहे। आमची विनंती आहे अध्यक्षमुळे किमान या सूरज जाधव करता तरी सरकारने यातना धडा घ्यावा आणि कृषी पंपाची वीज कापण्याचं जे सत्र सुरू केलंय ते तात्काळ थांबवा अध्यक्ष महोदय। म्हणजे कोरोनाच्या काळात मंदिर बंद, मदिरालय सुरू होती आणि क्लास बंद होते आणि क्लास सुरू होते की ज्यांनी व्यसनमुक्तीसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केलं त्या अनिल अवचट यांना सकाळी श्रद्धांजली दिली आणि दुपारी मंत्रिमंडळ बैठकीत आपण वाईन विक्रीचा निर्णय घेतला की आता दुकानातही आपण वाईन त्या ठिकाणी विकू शकू। आता ड्राय डेला किराणा दुकान आणि सुपर शॉप बंद राहील का? कारण वाईन तिथे विकली जाणार आहे। एक आमचे प्रवक्ते साहेब म्हणतात वाईन ही दारू नाही, मग आता ड्रंक अँड ड्राईव्ह मधनं वाईन वगळली जाणार का? ते आम्हाला गृहमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे। ती दारू नसल्यामुळे आता वेगवेगळ्या बैठकांमध्ये आपण वाईन सर्व्ह करणार का? किराण्याच्या यादीत आता वाढणार एक लाईन, बाकीच्या सामानासोबत एक बाटली वाईन। झिंगत झिंगत येथील मंत्री स्वागत होईल फाईन, यालाच म्हणतात विकासाचं चालतं बोलतं साईन। हळूहळू विकतलेही बहुतेक उघड रम आणि व्हिस्की, राज्य कारभार करणे आता होणार अधिक रिस्की। महानगरपालिकेत जे सत्ता चालवत आहेत ते महानगरपालिकेला सोन्याचं अंड देणारी कोंबडी समजतात, अशी परिस्थिती या महानगरपालिकेची आहे। जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळा, बीकेसी मुलुंड दहिसर वरळी नेस्को भायखळा, एकही सेंटर भ्रष्टाचारातून सुटलं नाही। खरं म्हणजे कोविड सेंटर उभारणीतला घोटाळा, त्यातल्या साहित्य खरेदीत घोटाळा, उपकरण खरेदीत घोटाळा, संचालनाच्या कंत्राटात घोटाळा, मनुष्यबळ पुरवठ्यात घोटाळा, डेडबॉडी कव्हर खरेदीत घोटाळा, फेस मास्क सॅनिटायझर फेस शील्ड खरेदीत घोटाळा, पदाधिकाऱ्यांच्या कंपन्यांनाच त्याच्यामध्ये कशी कामं दिली, रेमडेसिवीर खरेदीत घोटाळा, भंगारात घोटाळा, रस्ते चरभरणीत घोटाळा, आश्रय योजना जी तुम्ही सांगितली त्याच्यामध्ये घोटाळा, पेंग्विन देखभालीत घोटाळा, ई टेंडरमध्ये घोटाळा, नाले सफाईत घोटाळा, उद्यान विकासात घोटाळा, पंपिंग स्टेशनमध्ये घोटाळा, मालमत्ता कर वसुलीमध्ये घोटाळा, केईएम रुग्णालयामध्ये घोटाळा, बेस्टच्या डिजिटल तिकीट निविदात घोटाळा, विद्यार्थ्यांच्या टॅब खरेदीत घोटाळा, बदल्यांमध्ये घोटाळा। मुंबई मेली तरी चालेल, आपलं घर भरणं मात्र जोरात चाललेलं आहे आणि याच्यावर आम्ही बोललो तर आम्ही कोण? महाराष्ट्राचे शत्रू, मुंबईचे शत्रू, मराठी माणसाचे शत्रू। म्हणजे मराठी माणसाच्या मुंबईला लुटून खाणारे मराठी माणसाचे दैवत, मराठी माणसांचे ते हितचिंतक आणि भ्रष्टाचाराच्या विरुद्ध जे आवाज उठवतात तो आवाज दाबण्याकरता आम्ही शत्रू। पण काळजी करू नका, मुंबईचा मराठी माणूस असो की अमराठी माणूस असो, प्रत्येकाच्या लक्षात या कोविडमध्ये आलाय की प्रेताच्या टाळूवरचं लोणी कोणी खाल्लं। 5 कोविड सेंटरचा 100 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना दिला, कुठले टेंडर नाही, अर्ज नाही। आश्चर्याची गोष्ट आहे की हायवे काय आम्हाला माहीत नाही, पण हे हायवे कधीच बांधत नाही, हे पेंग्विन आणतात, हे पिंजरे बांधतात। आणि जेव्हा याच्या डीपमध्ये आम्ही गेलो, साहेब यांच्याजवळ साधा GST नंबर नाही आहे, हे कोणाचा GST वापरतात माहिती आहे? हे वापरतायत एका डिपार्टमेंटल स्टोअरचा GST। मग आता डिपार्टमेंटल स्टोअर हे ऑक्सिजन सप्लाय करणार आहे, सामान्य माणसाने 1 रुपया थकवला तर तुम्ही त्याचं विजेचं कनेक्शन कापता, तुम्ही त्याच्यावर कारवाई करता। मात्र सामान्य माणसावर कारवाई करणारी मुंबई महानगरपालिका बिल्डरांकडे 2300 कोटी रुपयाचा मालमत्ता कर थकलेला आहे, मोठे मोठे लोक आहेत, यातला 1 पैसा आम्ही वसूल करत नाही। साधारण भारतातली सरासरी किंमत आहे 1.70 कोटी पर MLD, म्हणजे एका MLDला 1.70 कोटी आणि मुंबई महानगरपालिकेचं टेंडर आलं 7.47 कोटी, 7 पटीने जास्त। आणि त्यावेळेस मी ऑब्जेक्शन घेतलं याच्यावर, मी म्हटली लूट आहे,
आता शाळांमध्ये जलशुद्धीकरण यंत्र देखील हायवे पुरवतात, म्हणजे पिंजरा बनवणाऱ्याच आता जलशुद्धीकरण यंत्र देखील पुरवत आहे. अरे ऍक्वाकूल ही देशातली नामांकित कंपनी आहे. अशा सगळ्या कंपन्यांना डिस्क्वालिफाय केलं. जे जलशुद्धीकरण यंत्र किंवा आपल्याला यंत्र सगळ्या डिस्क्वालिफाय झाल्या आणि केवळ एकच कंपनी त्या ठिकाणी क्वालिफाय झाली, हायवे. आणि त्यांना 326 शाळांमध्ये जलशुद्धीकरण यंत्राची खरेदीच्या संदर्भात काम देण्यात आलं. 10वीचं वर्ष संपताना 39 कोटीच्या टॅबची खरेदी. एक टॅब 20,532 रुपयाला. 10वीच्या मुलांकरता टॅब खरेदीच्या नावाखाली या ठिकाणी म्हणजे टेंडर पे टेंडर आणि नो सरेंडर अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी खरं म्हणजे पाहायला मिळते की स्थायी समितीच्या अध्यक्षांकडे ज्यावेळेस धाड पडली, पहिल्यांदा 130 कोटी, ती वाढता वाढता 300 कोटीची बेहिशोबी संपत्ती सापडली. 2 वर्षामध्ये 38 संपत्ती त्यांच्या पूर्ण त्याचा रेकॉर्ड सापडलेला आहे. म्हणजे इकडे लोक कोरोनाने मरत होते आणि तिकडे प्रॉपर्ट्या घेणं चाललं. प्रॉपर्ट्या घेण्याचा रेटही बघा, 24 महिन्यात 38 प्रॉपर्ट्या. मुंबई महानगरपालिकेमध्ये शेवटच्या स्थायी समितीच्या बैठकीतही 6,000 कोटी रुपयाचे 370 प्रस्ताव 30 मिनिटात मंजूर करून टाकले. 5 सप्टेंबर 2020 कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये त्यावेळेस तो गुन्हा होता की कोणीतरी फोर्ज लोकांकडनं पैसे देऊन सिम्बायोसिसचे ऍडमिशनचे लेटर त्यांना देऊन टाकले, ते सिम्बायोसिसचे नव्हते. असा हा गुन्हा दाखल झाला. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या गुन्ह्याचा तपास कशा प्रकारे हा गुन्हा घडला असं पोलीस करत होते, त्याकरता त्या तज्ज्ञांची काही मदत घेतली. एक हा जो गुन्हेगार होता अंबर, हा पुण्यातला मूळ निवासी सध्या मीरा भाईंदर इथं राहतो, अनेकाची त्यांनी फसवणूक केली आहे. अंबर हा हवाला एजंट सुद्धा आहे आणि दाऊद इब्राहिमसाठी जो मनी लॉन्ड्रिंग करतो त्या हसन अली बाबा याच्याशी त्याचे जवळचे संबंध आहे. टिया सुनार नावाची त्याची गर्लफ्रेंड आहे, ती जम्मूची आहे. भारतात राहण्याकरता तिच्याकडे वैध कागदपत्र नाही आहे. 90 पासून ती बनावट कागदपत्रांच्या भरोशावर राहते. असं जम्मू काश्मीरमध्ये ऑपरेट करणारी 35 लोकांची लिंक आहे आणि यांची लिंक जाते सलीम मर्चंटपर्यंत. सलीम मर्चंट जो दाऊद करता काम. तर मगाशी सांगितलं अशा वेगवेगळ्या बँकांमध्ये डॉर्मंट अकाउंट शोधून काढतात, मेलेल्या माणसाचे अकाउंट शोधून काढतात, त्यांचे खोटे आय डीज तयार करतात, त्यांच्या खात्यामध्ये पैसे भरतात आणि त्याच दिवशी जम्मू काश्मीरमध्ये किंवा बंगालमध्ये दुसऱ्या खात्यांमधनं हे पैसे विथड्रॉ होतात. मध्यंतरीच्या काळामध्ये पुणे पोलीस अतिशय वेगानं याच्यावर काम करत होते. एक वेळ तर अशी आली की 100 लोकांना अरेस्ट करायचं देखील ठरलं आणि त्यानंतर नेमका कोणाचा दबाव आला मला माहिती, पण याचं काम थांबलेलं आणि आता याचा क्लोजर रिपोर्ट तयार होतो. की मुंबईतील कुख्यात डॅन हाजी मस्तान्याने मुंबईतील एका नामांकित बांधकाम व्यावसायिक आर के शाह त्याचे अपहरण केले होते. त्यावेळी इसाकने हाजी मस्तानसोबत मध्यस्थी करून त्यास बांधकाम व्यावसायिकाला सोडले होते. त्याच्या बदल्यात त्याला मुंबई सेंट्रलला एक फ्लॅट भावाच्या नावाने मिळाला हे सगळं तो त्या ठिकाणी सांगतो. आम्ही आपलं समजलो की एवढं भयानक षडयंत्र करणारे सगळं त्याच्यात दिसणारे प्रवीण चव्हाण यांचा आपण राजीनामा घेतला आणि आता ते सरकारचे विशेष वकील नाहीत असं नाही आहे. आपण फक्त एकाच केसमध्ये घेतला, इतर सगळ्या केसमध्ये ते वकील आहेत. आणि एवढंच नाही, तुम्ही सीआयडी इन्क्वायरी करतो म्हटला, सीआयडीच्या अनेक केसेसमध्ये ते वकील आहेत. कसा न्याय मिळणार आहे, कसा न्याय मिळणार आहे? धुलीवंदन साजरं करताना काही परिवार डीजे लावून आनंद साजरा करत होते. अजानची वेळ आली, त्यांनी सांगितलं डीजे बंद करा, यांनी तो डीजे बंद केला. प्रभू श्रीरामाच्या संदर्भातलं गीत सुरू होतं आणि अचानक दगडफेक सुरू. काही लोक मध्यस्थी करायचा प्रयत्न करत होते, थेट तलवारीने हल्ला झाला. अशा प्रकारचा
तलवारी कोयते गुप्ती लोखंडी रॉड अशा शस्त्रांनी त्या ठिकाणी हल्ले केले. त्यांची तक्रार घ्यायची म्हणजे ज्यांना कापलाय आणि ज्यांनी कापलाय त्या दोघांच्याही तक्रारी घेतल्या, दोघांवरही गुन्हे दाखल केले. पण ज्यांनी हल्ले केले त्यांना तात्काळ सोडलं आणि ज्यांच्यावर हल्ले झाले त्यांना रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये पास बसवलं. पण या राज्यामध्ये त्यानंतर रामाचं गीत ऐकणं हे जर या ठिकाणी अपराध होत असेल तर अध्यक्ष मोदी हे अत्यंत वाईट आहे. बलात्काराचा आरोप होऊन पुण्याचे शिवसेना उपनेता रघुनाथ कुचिक यांना सारी अटक नाही झाली. 24 वर्षीय महिलेला लग्नाचं आमिष दाखवून 20 आणि 21 मध्ये विविध ठिकाणी शोषण केलं. FIR दाखल झालाय 376, 313, 506 पुन्हा पुण्याला गोव्याला नेऊन केलं. त्या ठिकाणी गोव्यामध्ये ज्यावेळेस ही परिस्थिती लक्षात आली मी गोव्याच्या त्या पोलीस स्टेशनला फोन केला आणि सांगितलं की यांना तिथे ॲडमिट करा. त्यांना ॲडमिट केलं, तिथे 2 दिवस त्यांना ॲडमिट ठेवलं, पण त्याच्यावर कुठली कारवाई नाही. आणि आता त्यांच्या घरच्यांवर दबाव आणून त्यांच्याकडनं जबाब तयार करून घेण्यात आली. पण हा किती जबाब तयार केला तरी हे सगळे व्हॉट्सअपचे चॅट्स हे बोलके आहेत, ॲडमिशन आहे त्याच्यामध्ये. आणि किती वेळा हा अत्याचार त्या ठिकाणी झाला आहे, पण हा काही नियम आहे का की सत्ता पक्षातला एखादा व्यक्ती असेल त्यांनी काही केलं तरी चालेल? 376 दाखल झाल्यानंतर अटक न करणं कुठला नियम आहे? उलट, दाखल झाल्यानंतर अटक करावीच लागते, नियम आहे. आणि ज्यांनी अटक केली ना त्याच्यावर अटक झाली, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, हा नियम आहे. नाशिकमध्ये गंगापूर रोडवर दादोजी कोंडदेवनगर एका बागेत अश्लील चाळे सुरू असल्याची तक्रार घेऊन काही नागरिक पोलीस चौकीत गेले. त्या पोलीस चौकीतली परिस्थिती अजूनच भयानक होती. 5-6 पोलीस दरवाजा आतून लावून दारूची पार्टी करत होते. लोकांनी बंद दारावर आवाज का दिला? वाजवलं लोकांनी. त्या मद्यधुंद पोलिसांनी तक्रार द्यायला आलेल्यांना बदडून काढलं. तसं चक्क IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे बनावट आदेश. 5 IPS अधिकाऱ्यांना समायोजित करून पदोन्नतीच्या कोट्यात रिक्त पदांवर पदोन्नती आणि पदस्थापना दिल्याचा बनावट आदेश काढून टाकला. गुन्हेगारांची मजल मंत्रीमध्ये किती गेली आहे? चक्क अजितदादांचा नंबर फोर्ज करून त्या ठिकाणी खंडणी वसुली केली. पुण्यामध्ये थेट उपमुख्यमंत्र्याचा नंबर, आजकाल नंबर फोर्स करताय तो, करायचा तर दुसऱ्या कोणाचा करायचा? अजितदादांचा डायरेक्ट. ही हिंमत ही पुण्यामध्ये 20 लाखाची खंडणी मागितली आणि 2 लाख स्वीकारली. अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये सदस्यांनी बोलल्यानंतर त्यांच्यावर जर प्रशासन दुःख धरणार असेल तर सदस्यांनी बोलायचं की नाही हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी या ठिकाणी तिथल्या अवैध व्यवसायाच्या संदर्भात विषय मांडला आणि राजेंद्र राऊत यांना तर कुठल्याही परिस्थितीत, म्हणजे ओपनच सांगितलं आहे की तुम्हाला कुठल्या तरी गुन्ह्यात घेणारच आणि तुमच्या मुलाला तर फसवणारच, 100% फसवणार. बरं ते जे PI आहेत अध्यक्ष मोदी, त्यांचा रेकॉर्ड काय आहे? किती वेळा सस्पेंड झाले आणि कशा कशात सस्पेंड झाले आहेत? आणि असे PI तिथे जर आपण देत असाल आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली छान सगळे अवैध धंदे चालत असतील तर काय आमदारांनी चूप बसायचं, मुख घेऊन बसायचं? मी स्वतः मागच्या DG आणि IDG त्यांची तक्रार केली, मी स्वतः केली तक्रार, पुराव्यासहित केली आहे. कारवाई होत नाही. कारण काय? तर राजेंद्र राऊत अपक्ष निवडून आले तरी आमच्यासोबत बसले आहेत म्हणून कारवाई होत नाही. काही लोकांना वाटतं बरं आहे राजेंद्र राऊतचं ठेसलं तर जास्त बरं त्यांना, हे बरोबर नाही आहे. आज अध्यक्ष मोदी, मी आज तुम्हाला सांगतो, त्यांच्या मुलाचा जीव धोक्यात आहे, त्याचं पत्रही दिलेलं आहे. कारवाई होणार नाही माहिती आहे, पण हे झालं नाही तर काय हरकत नाही आहे. मी ठरवलं आहे जर अशा प्रकारची वागणूक मिळणार असेल मी स्वतः त्या ठिकाणी जाईल आणि 1000 चा मोर्चा घेऊन त्या पोलीस स्टेशनला घेराव. हे चालणार नाही.
या सभागृहातले आमचे अधिकार अशा प्रकारे जर अध्यक्ष महोदय काही पोलिसांना वाटत असेल की आपल्याला संरक्षण आहे योग्य नाहीये आणि कुठल्याच संदर्भात योग्य नाही अध्यक्ष महोदय, पण या सोलापूर मध्ये देखील एक सचिन वाजे आहे आणि हा जो सचिन वाजे आहे हा क्राईम ब्रँच कडनं महिन्याकाठी क्राईम ब्रँच करता 60 लाख रुपये हप्ता गोळा करतो. मुंबई महानगरपालिकेचा फायनान्स मॅनेजमेंट मध्ये 45वा क्रमांक आला त्याचं उत्तर नाही. या ठिकाणी ऑक्सिजन खरेदीमध्ये जो भ्रष्टाचार झाला त्याचं उत्तर नाही. यशवंत जाधवांनी 24 महिन्यात 36 प्रॉपर्टी कशा कमावल्या याचं उत्तर आलं नाही. 29 कोटी रुपयाच्या टॅब खरेदीचं उत्तर नाही. राणीच्या बाकीच्या संदर्भात तर अस्लम शेख यांनी त्या ठिकाणी आक्षेप घेतलेला आहे त्याचं उत्तर नाही. जलशुद्धीकरण केंद्रामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचं उत्तर नाही. भायखळा प्राणी संग्रहालयाच्या टेंडरमध्ये 106 कोटीची वाढ झाली त्याचं उत्तर नाही. सॉल्ट पॅनच्या जागेवर थीम पार्क याचं उत्तर नाही. बिल्डरच्या लाभासाठी उद्यानाचं आरक्षण बदललं त्याचं उत्तर नाही. ही जी 2.55 कोटीची जमीन 359 कोटी रुपये त्याला दिले अध्यक्ष महोदय, जरी त्याचं व्हॅल्युएशन हे व्हॅल्युअर देत असला तरी त्याच्यावर 100% झोपडपट्टी आपल्या लक्षात येत नाही. ती जागा कामाची आपल्या लक्षात येत नाही त्याचं देखील उत्तर नाही. आरोग्याच्या संदर्भात काय काय या ठिकाणी आहे नाही आहे हे सगळं मी मांडलं त्याचं उत्तर या ठिकाणी मिळालं नाही. मराठी शाळा बंद झाल्या त्याबद्दल आपण सांगितलं नाही. 386 कोटी रुपये बंद शाळांवर सफाईचे खर्च केले याबद्दल आपण बोललो नाही. कोरोनामध्ये सर्वात जास्त रुग्ण आणि सर्वात जास्त मौती झाल्या याबद्दल आपण बोललो नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी टिप्पणी केली आहे की कालच महाराष्ट्रातल्या सरकारमधले काही लोक असं बोलले की न्यायालय एकतर्फी निर्णय देतो. त्यांनी सांगितलं की असा आरोप झाला तर या आरोपाला आम्ही कचऱ्याची पेटी दाखवतो पण आम्ही त्याची नोंद घेतो. हे सरकार नेमकं कोणासोबत उभं आहे हे आम्हाला सांगण्याची आवश्यकता पडणार नाही, ते जनतेला निश्चित समजेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी जे मुद्दे आम्ही मांडले होते त्यातल्या एकाही मुद्द्याला या ठिकाणी उत्तर दिलं नाही अध्यक्ष महोदय. खरं तर ज्या गोष्टी आम्ही मांडल्या त्या इतक्या पुराव्यानिशी मांडल्या, या ठिकाणी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देण्यात आलं नाही. भाषण विधानसभेतलं होतं पण शिवाजी पार्कचं भाषण झालं आणि म्हणून या ठिकाणी आम्ही या सरकारचा निषेध करून या ठिकाणी सभात्याग करू.